नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. आज सलग 10व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात, सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त. अवैध दारू वाहतूक करणारे जेरबंद, 5 जणांना समुद्रपूर पोलिसांनी केली अटक. खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषण, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. येवल्यात दुचाकी चोर जेरबंद, 5 सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक. आणि मला क्रिकेटने सर्व काही दिले, सुनील गावस्कर यांचे पुण्यात भावनिक वक्तव्य. आता पाहूया सविस्तर वृत्त. सलग 10व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात करण्यात आली आहे. राज्यात तर पेट्रोलने 90 ओलांडले आहे, मात्र सणासुदीच्या काळात भाव कमी झाल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सतत तेलाच्या किमतीत घसरण होत आहे. पुढचे काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. सप्टेंबरमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. राज्यात तर पेट्रोलने 90 ओलांडली होती. नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये पेट्रोल 93 रुपयांच्या पुढे गेलं होतं. दरम्यान केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच 2.5 रुपये आणि राज्य सरकारने 2.5 रुपये म्हणजे एकूण 5 रुपये कमी करून दिलासा दिला होता. त्यात आता दर घसरत असल्यानं येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलची किंमत कमी होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा फटका फक्त वाहनधारकांनाच बसत नव्हता. दळणवळणाचा खर्च वाढल्यामुळे भाजीपाल्यापासून ते दैनंदिन वस्तूपर्यंत महागाई वाढण्याची परिस्थिती ओढावली होती. गेल्या 10 दिवसांमध्ये पेट्रोल 2.38 रुपये तर डिझेल 1.31 रुपयांनी कमी झालं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. अवैध दारू वाहतूक करणाऱ्या 5 दुचाकी समुद्रपूर पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या कारवाईमध्ये पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतले असून त्यामुळे अवैध दारू तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबेदण आणलेत. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात धडक कारवाई करत वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 दुचाकी वाहनांसह 3,25,000 मुद्देमाल जप्त केला आहे. स्कूल बॅगमध्ये विदेशी दारूच्या 104 शिलबंद शिश्यास एकूण 10,000 मुद्देमाल जप्त करत आरोपी नितेश सिद्धार्थ ढेंगरे वय 30, आझाद जब्बार शेख वय 29 या दोघांना अटक केली आहे. तर दुसऱ्या घटनेत नंदोरी शिवारात गुणवंत उमाजी मेश्राम वय 28 या हिरो होंडा दुचाकीने 2 स्कूल बॅगमध्ये देशी दारूच्या 96 शिलबंद देशी दारूच्या शिश्या वाहून नेताना अटक करण्यात आली आहे. यावेळी वाहनासह 6,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर तिसरी कार्यवाहीत शेणगाव शिवारात कमलाकर सोमाजी कांबडी आणि आकाश सुधाकर थेट गावटी मोहदारूची वाहतूक करत असताना अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून एकूण 52,400 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. चौथी कारवाई उपदा शिवारात आकाश मधुकर सपारे याच्या वाहनाने 9 रबरी ब्लडर मध्ये 335 लिटर मोहादारू वाहतूक करत असताना अटक करण्यात आली आहे. 55,300 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. 5व्या घटनेत उमेश कात्रे आणि जगदीश अनिल साळवे विना नंबरच्या होंडा कंपनीच्या ड्रीम गाडीमध्ये गावठी मोहादारू जप्त करण्यात आली आहे. 57,400 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. करमाळा तालुक्यातील सेना कोळगाव धरण प्रकल्प परिसरातील खंडित केलेला वीज पुरवठा पूर्ववत चालू करावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. धरण परिसरातील वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना आणि जनावरांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वाड्या वस्त्यांवर राहणारे नागरिक जनावरे यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होण्यासाठी धरणावरून चालू असलेल्या पाईपलाईनचे वीज कनेक्शन तात्काळ जोडून किमान 3 ते 4 तास वीज पुरवठा त्वरित चालू करावा यासह विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे. यावेळी तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांनी उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. असणाऱ्या दुष्काळामध्ये आमच्या सिनाकाठच्या 4-5 गावांचा वीज पुरवठा खंडित केलेला आहे. आम्हाला सध्या वास्तव्यामध्ये
पिण्याच्या पाण्यापासून ते जनावरांच्या पाण्यापर्यंत खूप मोठी अडचण उपलब्ध झालेली आहे. आमचे सर्वांचे ऊस शेतामध्ये आज पाण्यासाठी वाळण्याचे जोरजोर वाढलेच आहेत म्हणायला काही हरकतच नाही. कारण आता कारखाने चालू होऊन होतील पण टोळ्या वेळेवर मिळणार नाहीत आणि तो शेतकऱ्यांच्या हातामध्ये आलेला घास आता याचाच खाली जाणार की काय असं वाटायला लागलेलं आहे. जवळजवळ इसरे, हिवरे, कोळगाव, निमगाव, गौंडरे आणि आवाटी या परिसरामधला पूर्णतः मिरगव्हाण या 5-7 खेडेगावचा पूर्णतः विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे. आमच्या संघटनेतर्फे आम्ही अशी मागणी करतो की कमीत कमी आमच्यासाठी नाहीच नाही परंतु या मुख्या जनावरांसाठी का होईना पण कमीत कमी 2 तास तरी शासनानं आम्हाला लाईट द्यावी अशी आम्ही शासनाला या ठिकाणी विनंती करत आहे. त्याचप्रमाणे आता ऊस हंगाम सुरू आहे. जास्तीत जास्त टोळ्या एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी मागच्या 2-3 दिवसापूर्वी पोलीस फोर्स घेऊन जणू काय आम्ही शेतकरी अतिरेकी आहेत काय अशी भावना मनाशीत बाळगून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वेटीस धरून त्यांचे कनेक्शन तोडले आणि आज रोजी परांडा तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा वीज पुरवठा चालू आहे. ही दुजाभाव का केला आणि ह्या 2-3 दिवसाच्या मधल्या काळामध्ये परांडा तालुक्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी वीज पुरवठा चालू असल्याच्या कारणाने जी उपसा केला त्याला जबाबदार कोण त्याची त्या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे. आमच्या उभा असलेल्या शेतकऱ्यांच्या रानामध्ये जे आज ऊस वाळतोय त्या ऊसाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. तो ऊस जिल्हा प्रशासनाने कारखान्याच्या प्रशासनाला आदेश देऊन तातडीने तोडला पाहिजे आणि जो ऊस आता वाळून गेला आहे त्या उभ्या ऊसाच्या पिकाचं पंचनामा झालं पाहिजे. त्या पंचनामे करून त्या शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे. आणि ह्याच्यापेक्षा वाईट दिवस मागच्या 2000 सालामध्ये असतानासुद्धा आज रोजीचा धरणातला पाणीसाठा आणि यापूर्वीचा 2000 सालामधला जो पाणीसाठा होता त्याची तुलना केली तर त्यावेळेलासुद्धा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला वाड्या वस्तीवर जे राहतील लोक त्या लोकांची सोय म्हणून 2 तासाचा वीज पुरवठा केलेला होता तो फॉर्म्युला आज लागू करावा आणि सर्वसामान्य माणसांना आणि जनावरांना चाऱ्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी सर्व संबंधित प्रशासन अधिकारी यांनी आम्हाला दिलासा द्यावा एवढी या ठिकाणी मागणी आहे. शालिनी प्लस साठी शीतल कुमार मोटे, करमाळा. येवल्यात दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे. या 5 सारहित गुन्हेगारांनी येवला आणि मनमाड परिसरामध्ये गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. येवला, मनमाड, लासलगाव, चांदवड, निफाड या ठिकाणाहून मोटार सायकल चोरी केल्या असून येवल्यातून 2 तर मनमाड येथून 3 मोटार सायकल चोरांना पकडण्यात आलं आहे. जिल्हा पोलीस प्रमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अशोक करपे, हवालदार शांताराम घुगे आदींच्या पथकाने दुचाकीचे रॅकेट उघडकीस आणले. आदींच्या पथकाने दुचाकीचे रॅकेट उघडकीस आणले आहे. शालिनी प्लस साठी संतोष बटाव, येवला. क्रिकेटने मला सर्व काही दिलं. ज्या चंदू बोर्डने क्रिकेटसाठी आपलं आयुष्य वेचलं ज्यामुळे मी क्रिकेटमधील बारकावे शिकलो अशा व्यक्तीचं आत्मचरित्र माझ्या हस्ते प्रकाशित होत आहे याचा मला आनंद आहे अशा भावना माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केल्या. ते पुण्यात आयोजित कार्यक्रमामध्ये बोलत होते. पुण्यात चंदू बोर्ड यांच्या पॅन्थर पेस या आत्मचरित्राचे प्रकाशन सुनील गावस्कर, निवृत्त कर्नल ललित राय यांच्या उपस्थितीत पुणा क्लबच्या मैदानावर पार पडले. पुणा क्लबच्या मैदानावर चंदू बोर्ड यांनी क्रिकेटमधील करिअरला सुरुवात केली होती. त्याच मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात आल्याने त्याला एक वेगळे महत्त्वही होते. क्रिकेटमुळे मला माझ्या करिअरची दिशा मिळाली. अनेक दिग्गज खेळाडूंसोबत मला खेळण्याची संधी मिळाल्यानं मला क्रिकेटमधील बारकावे शिकता आले. चंदू बोर्ड सरांचेही मार्गदर्शन मला मिळाले. कोच पासून ते निवड समितीचे सदस्य अशा सर्व भूमिका पार पाडताना त्यांनी प्रत्येक खेळाडूला संधी दिली असं मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केलं. त्यांच्या क्रिकेट बद्दल तर आपण सगळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण मी एकच म्हणेन की यांच्याबरोबर जे हे आमचे मॅनेजर होते किंवा सिलेक्शन कमिटीमध्ये होते किंवा कोच होते तेव्हा जे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे ड्रेसिंग रूममध्ये ते बाहेर कोणाला माहीत नव्हतं आणि ते म्हणजे अगदी अमूल्य असं होतं. त्यांनी आम्हाला काय काय वेळा काय होतं की तुम्ही मॅच खेळतात आपण बाहेर असतात ग्राउंडवरती तेव्हा आपला एक दृष्टिकोन निराळा असतो आणि मग जेव्हा आपण ड्रेसिंग रूममध्ये येतात तेव्हा जेव्हा एक म्हणजे अगदी ज्यांचं म्हणजे अगदी थंड दिमागाने जे मॅच बघत आहेत जसे जसे बोर्डे साहेब ते आम्हाला त्याच्यानंतर आम्हाला सांगायचे टिप्स द्यायचे की बाबा हा हे असं कर, हा फिल्डर इकडे ठेव, तो इकडे त्याला हे कर, किंवा बॅटिंग ऑर्डर देखील कदाचित चेंज करायची झाली कारण पिचमध्ये काहीतरी थोडीशी जान असेल तर ती जी मदत आम्हाला त्यांनी दिली आहे
ती जास्त लोकांना कदाचित माहीत नसेल, पण त्याच्यासाठीच त्यांचे आभार मानायचे माझेच नाही पण भारतीय क्रिकेटने, कारण यांनी सगळ्या भारतीय क्रिकेटची अशी सेवा केली आहे, खेळाडू म्हणून, कोच म्हणून, मॅनेजर म्हणून, सिलेक्टर म्हणून जी सेवा केली आहे ती अमूल्य सेवा आहे. शालिनी प्लस साठी स्नेहा गौडी, पुणे. राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे सरकार हे फेकू सरकार आहे. यांनी सामान्य नागरिकांना नुसत्याच घोषणा दिल्या, सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना हे सरकार विटीस धरत आहे असं म्हणत जळगावात काँग्रेसच्या वतीने जेलभरो आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. शासनाची फसलेली कर्जमाफी, सरकारने दिलेले खोटे आश्वासने, दुष्काळ, पाणी टंचाई या सगळ्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात सत्ताधारी असफल ठरले आहेत. राज्यात बहुतेक भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असून भविष्यात भीषण पाणी टंचाई, चारा टंचाईचे संकट उभे राहणार आहे. यावर्षी पावसाअभावी कृषी मालाच्या उत्पन्नात घट झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी काहीच पीक आलेले नाही. यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बोंडअळीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे होऊन अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही, अनुदान मिळाले नाही. दुष्काळामुळे संपूर्ण वीज बिल माफ करावे, ज्वारी, मका यांचे शासकीय खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, कापसाला प्रति क्विंटल 8,000 रुपये भाव मिळावा, जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके हे दुष्काळी जाहीर करावे यासाठी काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. तसेच जळगाव जिल्ह्यातले सर्वच तालुके, म्हणजे त्यामध्ये त्यांनी 2-3 तालुके सोडले, धरणगाव, एरंडोल या तालुक्यांना सुद्धा दुष्काळग्रस्त करावं आणि त्याचबरोबरने शेतकऱ्यांचे इलेक्ट्रिक बिल, शेतकऱ्यांचे कर्ज आणि शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव, त्याचबरोबर मका खरेदी केंद्र, ज्वारी खरेदी केंद्र आणि केळीला चांगला भाव देण्याच्या करता आज या ठिकाणी आम्ही सरकारपर्यंत कलेक्टरांच्या मार्फत जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या भावना कळवण्याकरता आज 4:30 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही निदर्शनं करत आहोत. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की हे फेकू सरकार आहे. दिल्लीमध्ये सुद्धा आज जो गोंधळ चालू आहे, राहुलजी गांधी यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत स्वतःला त्या ठिकाणी अटक करून घेतलेली आहे. मूळ कारण जे आहे, हे रात्री 2 वाजता जी स्वायत्त संस्था CBI आहे, त्या स्वायत्त संस्थेचा स्वायत्तता जी आहे ही त्यांनी हरवून टाकली आहे. त्याच्यावरती दडपशाही करतायत आणि त्या ठिकाणी असलेले दोन्ही अधिकारी त्यांना सक्तीच्या रजेवरती पाठवलं आहे. ज्याकरता CVC म्हणजे व्हिजिलन्स कमिशन जे असतं तेही ऍक्शन घेत असतं, पण मोदींचा राफेल घोटाळा या दोघं अधिकाऱ्यांच्या भांडणामधून अजून वरती आला असता. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची भुरळ आजही पुणेकरांना कशी आहे याचा प्रत्यय नुकताच आलाय. सुनील गावस्कर यांच्यासोबत पुणेकरांनी गप्पांची मैफिल अनुभवली, पाहूयात हे वृत्त. रंगत गेलेल्या गावस्करांच्या मुलाखतीत आलेल्या अनेक वळणांनी उपस्थितांना कधी खदखदून हसवले तर कधी आश्चर्याचा धक्काही दिला. 70 आणि 80 दशक गाजवणारे गावस्कर नामक असामी आजही एवढे टवटवीत, रसरशीत आणि नर्मविनोदी कशी याचे गमकही हळूहळू उलगडत गेल्याचं पाहायला मिळालं. भारतीयांच्या धमन्यात एकेकाळी ज्यांनी क्रिकेट शब्दशः प्रवाहित केले अशा गावस्कर यांचे हे जीवन म्हणजेच क्रिकेट राजा मधून दिसलेले गायक आणि अशीच इतर काही रूपे उलगडल्यावर या निखळ आनंदात अधिकच भर पडली. अथश्री फाउंडेशनच्या वतीनं गावस्कर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर पत्रकार सुनंदन लेले यांनी घेतलेल्या मुलाखतीतून लिटल मास्टरचे पैलू उलगडत गेले. श्रीकांत आणि शशांक परांजपे, सुदेश खटावकर हे उपस्थित होते. बिलकुल, ये तो आप पैसे से खरीद नहीं सकते, ये तो स्पॉन्टेनियस होती है हमेशा. और जैसा मैंने मराठी में भी पहले कहा था कि वो जो प्रार्थना होती है, शुभकामनाएं होती है, उसी से तो बहुत कुछ बन सकता है. मैं आपको एक लक के बारे में बोलूं कि मेरे पहले, मैं जो वेस्ट इंडीज गया था तो पहले टेस्ट में खेल नहीं पाया. जयंतीलाल खेल रहे थे, वो उस वक्त भारत के एक ऐसे खिलाड़ी थे
जो मैटिंग विकेट पर खेलकर ऊपर आए थे, तो आप जानते हैं कि मैटिंग पर आप जब खेलते हैं तो मैटिंग पिच पर खेलते हैं तो मैटिंग पिच पर गेंद की उछाल काफी अच्छी होती है, तो उनको हुक मारने की बड़ी अच्छी आदत थी और बड़ी अच्छी तरह से वो हुक शॉट खेलते थे। पर जब ये वेस्ट इंडीज वो पहली टेस्ट मैच में जहां पे वो दिलीप सरदेसाई ने बोला कि ये कौन से बॉलर है, तो वहां पे जब पहला बाउंसर आ गया तो वो तैयार हो गए हुक मारने के लिए जैसे भारत में करते थे। पर ये थी वेस्ट इंडीज की बॉलिंग, ये थी वेस्ट इंडीज की पिच, तो उछाल भी थी, गति भी थी, तो गेंद बहुत जल्दी आ गई, पर उन्होंने गेंद की तरफ अपनी आंखें थी तो सिर्फ हट गए, पर बल्ला जो था वो ऊपर रह गया। अब जब बाउंसर को छोड़ते या तो बल्ला नीचे रखते हैं या आप झुक जाते हैं, तो ये थोड़े से बाहर निकल गए पर बल्ला ऐसा ही ऊपर था, और बल्ला बल्ले के चेहरे से लगकर, मतलब फुल फेस से लगकर गेंद सेकंड और थर्ड स्लिप के बीच में से चली गई, जा रही थी। और गैरी सोबर्स जो लेफ्ट हैंडर थे, लेफ्ट हैंड बैटिंग लेफ्ट हैंड बोलिंग, उन्होंने डाइव मार के अपने दाएं हाथ में वो कैच पकड़ लिया। उसके बाद में दिलीप सरदेसाई ने 200 बनाए, भारत ने 300-350 रन बनाए, और क्योंकि पहला दिन वॉश आउट हुआ था, टोटल वॉश आउट हुआ था, टॉस भी नहीं हुआ था, तो टेस्ट मैच 4 दिन का था, तो 4 दिन के मैच के लिए फॉलो ऑन होता है 150 रन का, 5 दिन के लिए 200 रन का होता है। तो अजीत वाडेकर ने जब फॉलो ऑन दिया तो फिर, और उस वक्त दूसरी पारी में खन्ना ने 150 रन बनाए, गैरी सोबर ने 90 रन बनाए, दूसरी पारी खेलने का मौका भारत के पास आया नहीं। शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे। पैठण तालुक्यातील ब्रह्मगावान उपसा सिंचन योजना तात्काळ पूर्ण करा या मागणीसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पैठण तहसील कार्यालयावरती हजारो नागरिकांनी भव्य मोर्चा काढला। आपल्या हक्काच्या पाण्यासाठी काढलेल्या या मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। ब्रह्मगव्हाण उपसा जलसिंचन योजना 2009 साली मंजूर झाली होती, मात्र ही योजना अद्यापपर्यंत पूर्णत्वास गेली नसल्यानं या परिसरातील शेतकरी पाण्यासाठी वंचित आहेत। आमच्या हक्काचे पाणी जर आम्हाला मिळणार नसले तर आम्ही यापुढे जायकवाडी धरणातून इतरत्र होणारा पाणीपुरवठा तसेच औरंगाबादचा पाणीपुरवठा यापुढे होऊ देणार नसल्याचं सांगितलं। यावर्षी पाऊसच कमी पडल्यामुळे दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे। पाण्याअभावी 55 गावातील फळबागा तसेच जनावरांना चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्या तीव्र झाल्यानं हजारो शेतकऱ्यांना त्याची झळ बसू लागली आहे। त्यामुळे शासनाने ब्रह्मगव्हाण जलसिंचन योजना तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा आणि काम सुरू करावे। 55 गावातील शेतकरी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे बेमुदत उपोषणाला बसतील असा इशारा या मोर्चा दरम्यान दिलेल्या लेखी निवेदनातून देण्यात आला। शेतकरी असून 2000 एकर माझ्याकडे 2500 मोसंबीचे झाड होते। 2 वर्ष मी टँकरनं पाणी घालून माझ्या घरात जेवढं काही सोनं नसन, आईच्या गळ्यातले मंगळसूत्र सोडून बाकीचं सगळंच मोडलं आणि बगीचे वाचवण्यासाठी पाणी मी जवळजवळ 10 किलोमीटरवर आणलं, तरी सुद्धा माझा बाग जगला नाही। भाऊ बिमार असताना मला जमीन विकावी लागली। अशा आमच्या या पैठण तालुक्याची दुर्दशा। आमच्या पैठणमध्ये एवढं मोठं 104 TMCचं धरण असून आम्हाला पाणी जर मिळत नसेल तर जीवन जगून उपयोग काय हे म्हणत काही गैर वाटत नाही, मला तरी गैर वाटत नाही। आम्ही इथं कशासाठी आलो, गावात पाणी नाहीये, आता टँकर सुरू होतात, पाणी सगळ्या गावाला जातात, तिथं पाणी भेटत नाही, आमच्या गावाला पाणी भेटलंच पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पैठण। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या 50व्या सुवर्ण पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुकुंज मोझरी येथे चला हवा येऊ द्या या मालिकेतील भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे यांनी उपस्थिती लावली। दरम्यान यावेळी राष्ट्रसंतांच्या आदर्श ग्राम संकल्पनेवरती पोपटराव पवार आणि गजानन येवले यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली। पाव्या ते वृत्त। सध्या अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 50वा सुवर्ण पुण्यतिथी महोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो।
शुक्रवारी या महोत्सवात ग्रामगीता प्रणित आदर्श ग्राम यशोगाथा या विषयावर प्रकट मुलाखतीचे आयोजन केले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेत मांडलेल्या आदर्श ग्राम विकासावर हे चर्चासत्र ठेवण्यात आले होते. यावेळी चला हवा येऊ द्या या मालिकेतील भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे यांनी पोपटराव पवार आणि गजानन येवले यांची प्रकट मुलाखत घेतली. महिलांचा सहभाग आहे, सगळ्यांचा सहभाग आपल्याला पाहिजे असते. पण तुम्हाला तर माहित आहे की आपल्या गावात काड्या करणारे लोक असतात, कुचित लोक असतात. हे काही धंदे करून आले बे असं काही होत असते का? चालले मोठे आदर्श करायले असे सगळे तुम्हाला हा सुसूर तुम्हाला ऐकू आला असं. याचा सामना कसा केला आणि त्या लोकांना तुम्ही कसं चुकव सुरू? कारण विरोध तर हा होतो. यामध्ये माझी जी सुरुवात आहे, सुरुवात मध्ये मी 5/11/99 ला गावामध्ये 11 बचत गट महिलांचे स्थापन केले आणि बचत गटाची कार्य मी हाती घेतले. त्यांच्या ग्रामसभा, त्यांची जी रक्कम जमा, त्यांना मार्गदर्शन आणि त्यामुळं गावातील महिलांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि 2003 मध्ये 14 जानेवारीला मी निवडणुकीमध्ये उभा राहिलो आणि 14 जानेवारीला सरपंच म्हणून गावातील महिलांचा जास्त सहभाग असल्यामुळं मी निवडून आलो. मग महिलांसोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रेरणा घेऊन मला काम करायची स्मृती मिळाली असे मत पोपटराव पवार यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित परिसरातील सरपंचांचा सत्कार करून आदर्श ग्राम कसे करावे याचे धडे सुद्धा देण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ग्रामगीतेचे महत्त्व कसे आहे, कसे आचरणात आणायला पाहिजे याची माहिती भारत गणेशपुरे यांनी उपस्थितांना करून दिली. पाचव्या वर्गापासून तर मेडिकल कॉलेजचे सगळे स्टुडंट इथे असतील, मेडिकल कॉलेजचे आहेत काही आपल्या, त्यांना माझी मनापासून विनंती आहे की तुम्ही ग्रामगीता रोज वाचा. काय होते, काही काही अर्थ तुम्हाला समजणार नाही, पहिल्यांदा पटकन लक्षात येणार नाही याचा अर्थ काय. बायकांना पण सांगतो, दुपारच्या वेळेस जे आपली तरुण मंडळी आहे त्यांना पण सांगतो, ज्यांनी ज्यांनी वाचले नसेल, ज्यांनी ज्यांनी वाचले त्यांचं मी स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. पण जर तुम्ही ग्रामगीता वाचली नसेल तर तुम्ही ते मनापासून वाचा. त्याचं कारण असं आहे की बऱ्याच गोष्टीची उत्तरं, म्हणजे आजच्या या कम्प्युटर युगात, आजच्या या नेटच्या युगात तुम्हाला जे पडलेले प्रश्न आहेत त्याचे कितीतरी वर्षापूर्वी महाराजांना उत्तरं लिहून ठेवलेले आहेत आणि तुमच्या जीवनाशी निगडीत बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ग्रामगीतेत मिळतील आणि तुमचं जीवन हे समृद्ध होईल याची खात्री मी तुम्हाला या ठिकाणी देतो. तुम्ही या ठिकाणी आलात, खूप बरं वाटलं, चांगले विचार ऐकले, चांगले माणसं आपल्याला भेटले, त्यांनी त्यांचे विचार सांगितले. आपलं ग्राम स्वच्छता अभियानापासून ते ग्राम सुधारेपर्यंत सगळ्या गोष्टींचा उहापोह या ठिकाणी झाला आणि तुम्ही मनापासून ऐकून घेतलं. तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा, कोण करेल ना करेल. शालिनी प्लस साठी स्वप्नील उमप, अमरावती. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी हैं. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ, सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिल, ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूया पुढील वृत्त. सरण येथील शिराळा तालुका तायकांदो असोसिएशनच्या खेळाडू आदित्य रेळेकर यांनी नुकत्याच झालेल्या शासकीय शालेय विभागीय तायकांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलंय. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
श्रीमंत छत्रपती शाहू क्रीडा संकुल सातारा येथे नुकत्याच झालेल्या टायकॉन्दोच्या शासकीय कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेत चरण तालुका शिराळा येथील शिराळा तालुका टायकॉन्दो असोसिएशनच्या आदित्य अरुण रेळेकर याने 19 वर्ष वयोगटात आणि 59 किलो खालील वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. त्याची विभागीय क्रीडा संकुल औरंगाबाद येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय टायकॉन्दो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल तालुक्यातून तसेच परिसरातून त्याचे अभिनंदन होत आहे. शालिनी प्लस साठी अजीज पठाण, शिराळा. वर्धा जिल्ह्यातील खेळाडूंनी 13व्या महाराष्ट्र राज्य कनोईंग अँड कयाकिंग अजिंक्य स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करत रौप्य आणि कांस्य पदकावरती आपली मोहर उमटवली आहे. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. महाराष्ट्र असोसिएशन फॉर कॅनॉईंग अँड कायाकिंग संघटनाद्वारे 13व्या महाराष्ट्र राज्य कॅनॉईंग अँड कायाकिंग अजिंक्यपद स्पर्धा 2018 जालना जिल्ह्यातील संत गाडगेबाबा जलाशय घाणेवाडी जलाशयात येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत वर्धा जिल्ह्याच्या संघाने उत्कृष्ट प्रतिनिधित्व निलेश किशोरराव धोंगडे याने आणि C1 200 मीटर इव्हेंटमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. या त्याच्या कामगिरीचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे. 13व्या राज्यस्तरीय कॅनोईंग अँड कायाकिंग या स्पर्धेमध्ये केलं, त्यात मी 1000 मीटरमध्ये सहभाग घेतला वर्धा जिल्ह्याकडून, तसेच 500 मीटरमध्ये सुद्धा घेतला, 200 मीटरमध्ये सुद्धा. आणि 500 मीटरमध्ये वर्धा जिल्ह्याला आम्हाला सिल्वर मेडल लागलेलं आहे. फर्स्ट मेडल नाशिक संघाने प्राप्त केलं आणि आज पुन्हा आता झालेल्या C1 200 मीटर इव्हेंटमध्ये वर्धा जिल्ह्याला कांस्य मेडल लागलेलं आहे. आज मला खूप आनंद होत आहे की मी फर्स्ट टाइम वर्धा जिल्ह्याचं नेतृत्व जालना येथे होणाऱ्या 13व्या राज्यस्तरीय कॅनोईंग अँड कायाकिंग या स्पर्धेमध्ये केलं व वर्धा जिल्ह्याचं नाव राज्यात कुठेतरी चमकावं या उद्देशानं खेळून कांस्य आणि रौप्य पदक हे हासिल केलं आहे. त्यामुळे आमच्या गावासाठी सुद्धा ही खूप गर्वाची गोष्ट आहे. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. महिलांना विवाहानंतर त्यांच्या पंखांना उंच भरारी देण्यासाठी आणि स्वतःची एक ओळख निर्माण करण्यासाठी पुण्यात मिसेस इंडिया इन्व्हर्सर या प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला पुणेकरांनी चांगलीच दाद दिली. पुण्यातील या मिसेस इंडिया युनिव्हर्स प्रतियोगित 51 महिलांनी सहभाग घेतला होता. भारतातील विविध राज्यांमधून आलेल्या या महिलांनी आपल्यातील सौंदर्य, ग्लॅमर, प्रतिभा आणि संस्कृती या कलागुणांचे त्यांनी परिधान केलेल्या आकर्षक डिझाईन कपड्यांमध्ये मिसेस इंडिया युनिव्हर्सच्या रॅम्पवर पाहायला मिळाले. महाराष्ट्रापासून गुजरात, झारखंड, बिहार, कोलकाता ते हाँगकाँगपर्यंत वास्तव्य असणाऱ्या भारतीय महिलांनी या सौंदर्य स्पर्धेमध्ये रॅम्प वॉक केला. मिसेस इंडिया युनिव्हर्स या प्रतियोगितेचे आयोजन तुषार धारीवाल यांनी केलं होतं. इवेंट्स होने चाहिए, ये एनकरेजमेंट जो है वुमेंस को मिलनी चाहिए, उनका हक है. और बहुत खुशी है मुझे कि ये ऑर्गेनाइजर्स हर साल इस तरह के इवेंट को कर रहे हैं और हर साल तरक्की कर रहे हैं. ब्रदर, मैं क्या बोलूँगा मीटू के बारे में, मुझे देखा जाए तो बहुत सही है. हाँ, बहुत हाँ. अब देखो क्या होता है आगे, अब जब तराजू में चीजें तौली जाएंगी तो पता चलेगा. थैंक यू. शालिनी प्लस साठी आशीष तिवारी, पुणे. अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीस 1 वर्ष पूर्ण झालं तरी देखील शासन शिक्षक भरती करत नाही, त्यामुळे अभियोग्यता धारकांनी लातूर येथे मोर्चा काढला. तत्काळ शिक्षक भरती करावी याबाबत शासनाने निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा आंदोलकांनी दिलाय. शासनाने पवित्र पोर्टल मार्फत 24,000 पेक्षा अधिक शिक्षक भरती लवकरात लवकर करण्यात यावी या मागणीसाठी लातूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क या ठिकाणावरून मोर्चा काढण्यात आला. हा शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. यामध्ये शिक्षक भरती प्रक्रियेचे सर्व अधिकार शासनाकडे असावेत, शिक्षक भरती प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून सेवेत रुजू होण्याचा दिनांक जाहीर करावा,
2012 पर्यंत सेवेत रुजू झालेल्या टीईटी अपात्र शिक्षकांची सेवा त्वरित खंडित करावी. खासगी शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे स्थानिक स्वराज्य संस्थेत होणारे समायोजन थांबवावे यासह विविध मागण्यांचे निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठवण्यात आले. काय आहे तुमच्या मागण्या? गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये टेस्ट झालेली आहे, त्याच्यानंतर नंतर पवित्र पोर्टलवर सगळ्यांनी फॉर्म भरून घेतले आहे, तरी सुद्धा शिक्षक भत्त्याची पुढची प्रोसेस आणखी पूर्ण झालेली नाही आहे. ती तात्काळ 24,000 जागा भरून पूर्ण करावी ही विनंती सरकारकडे आहे, आणि शासनाने ही सगळी जबाबदारी स्वतःकडे घेऊन ही शिक्षक भत्ती तात्काळ करायला हवी. आमचं डीएड होऊन जवळजवळ 10 वर्ष झालेलं आहे, आणि त्याचबरोबर शिक्षक भरती होऊन सुद्धा जवळजवळ 9 वर्ष झालेली आहेत. आमचं आज वय वर्ष आहे जवळजवळ 35 वर्ष, आणि आजपर्यंत कोणताच रोजगार भेटलेला नाही. जर सरकार सत्तेवर येते तात्पुरत्या जागा काढते, त्या जागा असतात थोड्याशा, आणि त्या जागा जरी निघल्या निकाल जरी लागला तर मोजकेच लोक लागतात, आणि उरलेला रोजगार आम्हाला भेटत नाही. आणि त्याचबरोबर रोजगार नसल्यामुळं जरी रोजगार निघाला तरी त्याच्यामध्ये जागा भरेपर्यंत एक तर फ्री होते, मेन्स होते, इंटरव्ह्यू असते, त्याच्यानंतर तो कायद्यामध्ये कायदा शासना याच्यामध्ये कोर्टामध्ये जातो, त्याचा निकालसुद्धा लागत नाही. हे शासनाची बेजबाबदारपणा आमच्यावर लादलेली आहे. आम्ही शेतकरी लोक आहोत, शेतकऱ्यांचे लोक आहोत, त्यामुळे आमच्यावर खूप मोठा परिणाम होत आहे. एक तर रोजगार द्या, नाही तर इच्छा मरणाचा आम्हाला कायदा उपलब्ध करून द्या. आमच्या दोनच प्रमुख मागण्या आहेत, त्या मागण्या म्हणजे एक तर शिक्षक भरती करा जास्तीत जास्त, नाहीतर अन्यथा एक आमच्या दोनच मागण्या आहेत. एक तर शिक्षक भरती जास्तीत जास्त जाहीर करा, अन्यथा जॉईनिंग आणि आमची शिक्षक भरतीच्या मागण्या जाहीर करा. आज शिक्षक भरती झाली, त्याच्यानंतर आज 2018 आहे. गेली 8 वर्ष आम्ही शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेमध्ये होरपळत आहोत. इथला प्रत्येक तरुण रीडिंगमध्ये अभ्यास करत होरपळत आहे. शासन आमची दिशाभूल करत आहे. डिसेंबर 2017 शिक्षक भरतीची परीक्षा झाली, त्याच्यामध्ये अत्यंत छान अशा पद्धतीचे मार्क आमच्या सगळ्या मित्रांनी मिळवलेले आहेत, तरीसुद्धा शासन शिक्षक भरती करत नाही. शासनाला नम्र विनंती आहे की शासनाने 24,000 शिक्षक भरती करून या बेरोजगार तरुणाला न्याय मिळवून द्यावा. 24,000 शिक्षक भरती संस्थाचालक जे उमेदवारांची आर्थिक पिळवणूक करत आहेत, ती आर्थिक पिळवणूकसुद्धा संस्थाचालकांनी थांबवावी एवढी विनंती करतो. आणि पवित्र शिक्षक भरती लवकरात लवकर शासनाने करून या तरुणांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती करतो. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. संगमनेर येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रांत कार्यालयात टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी राम शिंदे यांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्यात. पाहुयात हे वृत्त. संगमनेर येथे पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयात टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी राम शिंदे म्हणाले की पाणी टंचाई गावामध्ये टँकर खेपा वेळेत होत नसल्याचे निदर्शनात आले आहे, त्यामुळे तहसीलदार आणि स्थानिक प्रशासनाने काळजी घेण्याच्या सूचना करत दुष्काळामध्ये भोजपूरचे आवर्तनाचे पाणी शेवटपर्यंत कसे पोहोचेल या संदर्भात नगर आणि नाशिक जिल्हाधिकारी पालकमंत्री यांच्याशी संवाद साधून निर्णय घेतला जाईल. तसेच अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणाचे पाणी संगमनेर तालुक्यातील शिंदोडी सह लगतच्या गावांमध्ये पोहोचेल यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. संगमनेर तालुक्याचा गंभीर दुष्काळी तालुक्यात समावेश आला आहे, त्यासाठी 9 कोटी रुपयाचा टंचाई आराखडा निर्माण करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, प्रांत अधिकारी भागवत डोईफोडे आदीसह अधिकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टंचाईच्या कालखंडामध्ये अतिशय योग्य त्या पद्धतीने झालं पाहिजे. त्याचबरोबर इकडे पिंपळगाव खांड त्याचा प्रकल्प अहवालात असलेले बंधारे भरायचे तर आहेतच, परंतु जास्तीचं पाणी खाली मागणी केलेली आहे ते देखील तपासून घेण्याची आवश्यकता आहे, आणि त्यांना शेवटपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन देण्यासाठी जे काही वर्कआउट करायची गरज आहे ते केलं पाहिजे, आणि सगळ्यांना पाणी पोहोचेल अशी सिच्युएशन केलं पाहिजे. एकूणच वीज वितरण कंपनीच्या संदर्भामध्ये जो काही प्रकार सुरू आहे की विनाकारण लोडशेडिंग देणं, शाखा अभियंत्याचं दुर्लक्ष असणं, ट्रान्सफॉर्म फेल झाले तरी त्याला अनेक दिवस न देणं, हे जरा रेग्युलराइज करण्याची जी गरज आहे ते आपण करावी. मला वाटतं टंचाई आराखड्यामध्ये आपण सगळ्या गोष्टीचा बऱ्यापैकी समाविष्ट केलेला आहे. 8,27,00,000 आणि 28,000 टंचाई आराखडा आपल्या तालुक्यासाठी प्रस्तावित केलेला आहे. त्यामध्ये जे मी विषय उपस्थित केले
की आपल्याकडे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आहेत आणि त्याच्यावरून टँकर भरला जातो, परंतु ते टँकर भरण्यासाठी अनुकूल परिस्थिती नाही किंवा तिथे अडचणी निर्माण होतात त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून देखील मोटारचं 15 वर्षाच्या आज झाल्यामुळे त्या पूर्ण दाबाने क्षमतेने चालत नाही, त्यामुळे त्याच्या देखील आपण 1 कोटी जवळपास 93 लाख रुपयाचं प्रस्तावित केलेलं आहे. त्याचबरोबर काही गोष्टी आपण नव्याने इथे उपस्थित केल्या, उदाहरणार्थ ग्रामपंचायत आणि नगरपालिकेला एकच टँकर भरायसाठी वेगवेगळा मोबदला दिला जातो, तहसीलदारांना टँकर मंजुरीचे आदेश, त्याचबरोबर जीएसडीचा दाखला, हे जे काही 3-4 विषय धोरणात्मक आहेत ती येणाऱ्या मंगळवारच्या 30 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणी दूर करून आपल्याला टँकर मंजुरीसाठी आणि या दुष्काळावरती मात करण्यासाठी त्याला फेस करण्यासाठी जी आवश्यक कारवाई करायची ते धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने होतो. मी मंत्रिमंडळामध्ये हा विषय उपस्थित करून त्याच्यावरती कारवाई करेल. परंतु एकूणच आपण जे पशुधन विकास अधिकाऱ्यांनी जे सांगितलं की सर्व दूर आपल्या तालुक्यामध्ये किती हा चारा उपलब्ध आहे आणि हा चारा उपलब्धच्या नुसार आपल्याला चारा छावण्यांच्या किंवा चारा उपलब्ध कधी करावा लागेल या संदर्भामध्ये सांगितले, तुम्ही रिएक्झरसाइज आपण ते करण्याची गरज आहे. त्याचं कारण असं आहे की या तालुक्यामध्ये भौगोलिक परिस्थिती प्रत्येक सर्कल वाईज ही भिन्न आहे आणि त्यामुळे एका बाजूला जरी चारा असला तरी दुसऱ्या बाजूला चारा असेलच अशी स्थिती नाहीये आणि म्हणून प्रत्येक ठिकाणचा हा वेगळा वर्कआउट करून त्या त्या ठिकाणचं गांभीर्य लक्षात घेऊन पुन्हा एकदा पशुधन विकास अधिकाऱ्यांनी आणि यांनी सर्व रिएक्झरसाइज करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंतर्गत आपण आता जिथे चारा अपुरा पडेल तिथं आपण 460 रुपये 10 घंट्यासाठी आपण बियाणं देणार आहोत, त्यामुळे जिथे पाणी उपलब्ध आहे तिथलचे प्लॉट कृषी अधिकारी त्याचबरोबर पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि पशुधन विकास अधिकाऱ्यांनी यांनी एकत्रितरित्या ते प्लॉट आयडेंटिफाय करून पाण्याची उपलब्धता पाहून भविष्य काळामध्ये आपल्याला जे अतिशय गंभीर दुष्काळाला सामोरं जात असताना पशुधन देखील वाचलं पाहिजे या दृष्टिकोनातून नियोजन कर. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्स वर. आज सलग 10व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात, सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त. अवैध दारू वाहतूक करणारे जेरबंद, 5 जणांना समुद्रपूर पोलिसांनी केली अटक. खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर उपोषण, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी. येवल्यात दुचाकी चोर जेरबंद, 5 सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक. आणि मला क्रिकेटने सर्व काही दिले, सुनील गावस्कर यांचे पुण्यात भावनिक वक्तव्य. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.